नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा निफ्टी असेल, बँक निफ्टीमध्ये हे पॅनिक सेलिंग किंवा हेवी सेल ऑफ दिसून आलेलं आहे. पण कम्पॅरेटिव्हली नेक्स्ट निफ्टी 50 आणि मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉकमध्ये मात्र आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक बाईंग इंटरेस्ट दिसून आलेला आहे. मित्रांनो, ग्लोबल सेंटिमेंटमुळे सध्या मार्केटमध्ये काम करणं खूप अवघड जात आहे. ग्लोबल सेंटिमेंटमुळे मार्केट दररोज गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन होत आहे, त्यामुळे प्रॉपर मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस, ऑप्शन चेन आणि डेटा पॉइंट या ठिकाणी काम करत नाही. आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर दिवसभर मार्केट मित्रांनो कमी अधिक प्रमाणात अप्स अँड डाऊन एका छोट्या रेंजमध्ये दिवसभर मार्केटनं कारभार केला. विशेषतः आजच्या टॉप गेनरचा जर विचार केला तर कोल इंडियामध्ये जबरदस्त रॅली आली आहे. कोल इंडियाचा स्टॉक ऑलमोस्ट 8% अप आहे. HDFC लाईफ, SBI लाईफ, इन्शुरन्स स्टॉकमध्ये एक बाईंग इंटरेस्ट दिसून आला आणि मेटल स्टॉकमध्ये देखील एक रॅली दिसून आली. आणि दुसऱ्या बाजूला कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर ऑटोमोबाईल स्टॉक, त्यामध्ये मारुती आणि बजाज ऑटोमध्ये रिस्पेक्टिव्हली 6%, 4% डाऊनफॉल आहे. डॉक्टर रेड्डीज 5% डाऊन आहे. त्याचबरोबर एशियन पेंट आणि युरो मोटोकॉप मध्ये पण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला एक सेल ऑफ जो आहे तो स्क्रीनवरती दिसून आलेला आहे. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर ह्या ग्लोबल सेंटिमेंटमध्ये आजच्या सध्याच्या जर कंडिशनला बघितलं तर क्रूड ऑइल जे आहे ते मित्रांनो ऑलमोस्ट सकाळी $110 पोहोचलं होतं आणि आता त्याच्यामध्ये साधारणतः 2% फॉल जो आहे तो क्रूड ऑइलमध्ये सध्या 3:30-4 दरम्यान दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो गोल्ड जे आहे ते गोल्ड पण सकाळी खूप वाढलं होतं, त्यानंतर आता गोल्डमध्ये पण ऑलमोस्ट 1% फॉल आहे. रशिया युक्रेन यांच्यामध्ये टॉक सुरू आहेत, बाकीच्या डेव्हलपमेंट सुरू आहेत. पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला विक्स वाढला असल्यामुळे प्रीमियम जे आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जसं की तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टी 35,400 जर सीए ऍड केला तर मित्रांनो ह्या सीएचा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो ऍक्च्युली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जास्तीत जास्त 200 रुपये असायला पाहिजे होता. आज बुधवारचं ट्रेडिंग सेशन जे क्लोजिंग झालं आहे, ओटीएम ऑप्शन जर 100 स्ट्राईक प्राइस पुढे गेला तुम्ही तर इंडिया विक्स ऍक्च्युली या ठिकाणी 200-250 आसपास असायला पाहिजे. पण तो ऑप्शनचा प्रीमियम सध्या 435 म्हणजे ह्यूज ऑप्शनचं प्रीमियम काय त्या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर मित्रांनो उद्या जर हा विषय सस्टेन विषय जर सॉल्व्ह झाला, हा संघर्ष जो सुरू आहे रशिया युक्रेन हा जर न्यूट्रल होता दिसून आला तर त्या सिनारीओचे हे विक्स खूप वेगानं डाऊन येणार आहेत आणि विक्स डाऊन झाल्यानंतर हा प्रीमियम देखील खूप वेगानं न्यूट्रल होणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जाणून बुजून मार्केटमध्ये विक्सच्या साह्यानं प्रीमियम जे आहे ते खूप वाढवलेले त्या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो जे क्रूड ऑइलचा इश्यू आहे जो इंडियाच्या इकॉनॉमीसाठी आणि पूर्ण ग्लोबल एनर्जी बास्केटसाठी खूप कन्सर्निंग पॉईंट आहे. जगभरातलं वेगवेगळं 31 देश आहेत, त्या 31 देशांनी जवळपास 61 मिलियन बॅरल इतका राखीव साठा जो आहे तो काय करणार आहे मार्केटमध्ये रिलीज करायचं डिसिजन घेतले. मग मित्रांनो ह्याच्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती वगैरे कमी होतील का? हा टेम्पररी थोड्याफार किमती कमी होतील, पण फ्युचरमध्ये परत काय करावं लागेल मित्रांनो हा रिझर्व जो आहे तो भरण्यासाठी परत मार्केटमधून खरेदी करावं लागेल आणि त्यानंतर परत अजून क्रूड ऑइलच्या किमती वाढणार आहेत. म्हणजे टेम्पररी तुम्ही जर डाऊन करण्याचा प्रयत्न करत असाल तर आय थिंक मला वाटत नाही की बाबा ह्याच्यातून खूप मोठं काही सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी निघेल. पण सध्याच्या कंडिशनला मित्रांनो आता ऑलमोस्ट 4 आले. सध्या जर तुम्ही US फ्युचरचं मार्केट जर बघितलं तर ते त्या ठिकाणी ऑलमोस्ट पॉझिटिव्ह ट्रेड करते. मित्रांनो बघा आता US मार्केट पॉझिटिव्ह ट्रेड करायला नाही असं नाही, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर इंडियन इक्विटी मार्केटचा जर डेटा चेक केला तर तो डेटा खूप खराब आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्या. कारण का तुम्ही जर या ठिकाणी निफ्टीचा चार्ट बघितला डेली कॅन्डलवर मित्रांनो तर निफ्टीच्या डेली कॅन्डलवरच्या चार्टवरती काय दिसून येते तर मित्रांनो एक गोष्ट सर्वात महत्वाची काय निफ्टीसाठी की बाबा परवा दिवशी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजे शुक्र 24 फेब्रुवारीला मार्केटमध्ये जो प्रचंड सेल ऑफ झाला होता युद्धाच्या सुरुवातीला त्यानंतर मार्केटनं तो लो ब्रेक केला नाही. पण मित्रांनो बँक निफ्टीनं आज तो लो जो आहे तो काय केलाय टेस्ट केलाय. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर बँक निफ्टीचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप वीक झाले. काय सांगतोय मी, बँक निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टीचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप वीक झाले. आणि मी दुपारा आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल आणि बाजार बुलला देखील एक मेसेज टाकला होता की बाबा या ठिकाणी बँक निफ्टीला सेल करण्यामध्ये रिस्क आहे. काय बँक निफ्टीला या ठिकाणी सेल करण्यात रिस्क आहे. पण दुसरा मित्रांनो माझा या ठिकाणी असाही मार्केटवर व्ह्यू होता, मार्केट जर हा लो जर ब्रेक करत असेल तर आय थिंक मला वाटत होतं की बँक निफ्टीमध्ये जर पॅनिक सेलिंगला सुरुवात झाली तर परत बँक निफ्टी ह्याच्याखाली 1001 पॉईंट काय होईल त्या ठिकाणी डाऊन जाईल मला असं पण वाटत होतं त्या ठिकाणी. पण ऍक्च्युअली तसं झालं. पण मी सुरुवातीला काय सांगत होते की बाबा ह्या लेवलला बँक निफ्टीला सेल करण्यामध्ये रिस्क आहे. आणि ज्या ज्या लोकांनी इथं बँक निफ्टीला सेल केलं नाही, ज्यांनी बाय ऑन डीप वापरलं, त्यानंतर एक रिकव्हरी जी आहे ती हायर साईडला काय झाली आपल्याला हायर साईडला आलेली दिसून येते. पण
मित्रांनो टेक्निकली जर बघितलं तर या ठिकाणी क्लिअरली बँक निफ्टीचं सेटअप खूप वीक आहे कम्पॅरेटिव्हली निफ्टीशी तुलना करता. निफ्टी जर बघितला तर आज निफ्टी पण मित्रांनो 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय आणि आजचा निफ्टीचा जो हाय आहे तो एक्झॅक्ट 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये जर काय पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाला आणि मार्केट जर हायर साईडला जायला सुरुवात झालं तर लास्ट गुरुवारी काय सांगतोय मी, लास्ट गुरुवारी ज्या पद्धतीनं तुम्हाला मार्केटनं मालामाल केलं छप्पर फाड के पैसा दिला सेम तीच कंडिशन मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी आहे. निफ्टीमध्ये नाहीये का, निफ्टी मित्रांनो कम्पॅरेटिव्हली पाठीमागचा जो लो आहे बँक निफ्टीचा लो कुठं तयार झाला होता लास्ट वीकला, लास्ट एक्सपायरीला 16,200 लो तयार झाला होता आणि ह्या लो पासून निफ्टी ऑलमोस्ट मित्रांनो 400 पॉईंट वर आहे. पण बँक निफ्टीचा जर चार्ट तुम्ही डेली कॅन्डल वर जाऊन बघितला तर बँक निफ्टी कुठे आहे मित्रांनो, तर बँक निफ्टी पाठीमागच्या एक्झॅक्ट लोच्या जवळ आहे. जी रिअल बॉडी क्लोज झाली होती त्याच्या ऑलमोस्ट जवळ आहे मार्केट. म्हणजे या ठिकाणी एक जबरदस्त ड्यू जो आहे तो पेंडिंग आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर समजा हा विषय आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत जर सॉल्व्ह होत असेल रशिया युक्रेनचा आणि काय ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह तयार होत असेल तर बँक निफ्टीमध्ये परत एकदा 1,012-1,500 पॉईंटची हायर साईडला रॅली आपल्याला मिळू शकते. मग मित्रांनो हे झालं माझ्या मतानुसार किंवा माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार हे मी सांगतोय. चार्टिकली जर बघितलं तर क्लिअरली निफ्टी बँक निफ्टीचं स्ट्रक्चर वीक आहे निगेटिव्ह आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ऍक्च्युली मार्केट जे आहे तितकं गॅप अप ओपन व्हायला नको, गॅप डाऊन ओपन व्हायला नको होतं पण ग्लोबल सेंटिमेंटमुळे मार्केट काय झालं या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो सध्याचा जो ऑप्शनचा जर डेटा पॉईंट बघितला तर तो ऑप्शनचा डेटा पॉईंट आपल्याला काय सजेस्ट करतोय मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, ऑप्शनचा जो डेटा पॉईंट आहे ना तो सुद्धा खूप म्हणजे खूप खराब झालाय. काय सांगतोय मी, ऑप्शनचा डेटा पॉईंट देखील खूप खराब झालेला आहे. बँक निफ्टीचा जर तुम्ही चार ऑप्शनचा जर डेटा पॉईंट बघितला तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो 35,500 सपोर्ट आहे. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, बँक निफ्टीमध्ये 35,500 कुठं आहे सपोर्ट आहे सॉरी रेजिस्टन्स आहे. इथं काय आहे बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे 35,500 रेजिस्टन्स आहे आणि मित्रांनो 35,000 देखील कॉल रायटिंग झाले. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचा जर तुम्ही सॉरी थोडं गडबड होते माझ्याकडून ओके मित्रांनो काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, बँक निफ्टीचा जर सेटअप बघितला तर 35,500 या ठिकाणी स्ट्रॉंग कॉल रायटिंग जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे 35,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे इथं मार्केटमध्ये काय झाले कॉल रायटिंग झाले. पण मित्रांनो तुम्ही चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला काय सांगतोय मी, चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर 35,000 ते 35,500 काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका, 35,000 ते 35,500 या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटरने ग्रीप घेतले. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते या ठिकाणी झालंय. आणि दुसरं मित्रांनो मार्केटचा जो सध्या ऑप्शनचा बँक निफ्टीचा सपोर्ट आहे तो 34,800 आणि 34,500 आहे. काय सांगतोय मी, 34,800 आणि 34,500 ऑप्शनचा सपोर्ट दिसतोय. म्हणजे मार्केटचा सपोर्ट मित्रांनो खूप खाली गेला, म्हणजे पुट रायटर जो आहे ना तो डाऊन साईडला शिफ्ट झालाय ऑप्शन चेन मध्ये हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि कॉल रायटर जो आहे तो दोन पायऱ्या उतरून खाली आलेला आहे. म्हणजे कॉल रायटिंग जे झाले ते कुठं 35,000 पण मित्रांनो कॉल रायटिंग आहे आणि बँक निफ्टी क्लोज झालाय 35,372 बँक निफ्टी क्लोज कुठे झालाय 35,372 आणि मार्केटमध्ये कॉल रायटिंग झाले 35,000 म्हणजे इन द मनी मध्ये कॉल सेल करणं हे मार्केटसाठी टेक्निकली चांगलं लक्ष नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्या जर सेंटिमेंट जरा चिघळणारा असेल निगेटिव्ह असणार असेल तर त्या कंडिशन वरती मित्रांनो परत एकदा बँक निफ्टी मे बी पुढील काही ट्रेडिंग सेशन मध्ये ही लेवल म्हणजे साधारणतः 34,000 रिटेस्ट करण्याचा प्रयत्न बँक निफ्टी या ठिकाणी करणार आहे. बँक निफ्टी 34,000 टेस्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार आहे कारण का 34,800 आणि 34,500 आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटिंग झाले आणि जे कॉल रायटिंग झाले मित्रांनो ते 35,500 ते 35,000 दरम्यान झाले. याचा अर्थ मार्केटचा टेक्निकल सेटअप ज्या पद्धतीनं निगेटिव्ह आहे बेरिश आहे त्याच पद्धतीनं ऑप्शनचा सेटअप देखील आपल्याला क्लिअरली निगेटिव्ह आणि बेरिश दिसतं. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील आज गजबचं कॉल रायटिंग झाले 16,700 16,800 16,900
आणि मित्रांनो 17,000 या स्ट्राइक प्राइसला मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रायटिंग झाले. आणि मार्केटचा सपोर्ट जर बघितला तर कुठं आहे मित्रांनो, 16,600 या ठिकाणी मार्केटचा सपोर्ट दिसतोय, 16,500 आणि 16,400 या ठिकाणी मार्केटचा सपोर्ट आहे. आणि मित्रांनो निफ्टीचा जर डेटा बघितला चेंज इन ओआयचा तर निफ्टीमध्ये मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालंय, पण त्याच्याशी तुलना करता निफ्टीमध्ये कुठेही खाली पुट रायटर नाहीये. काय सांगतोय मी, निफ्टीमध्ये कुठंच खाली मार्केटमध्ये पुट रायटर नाहीये. ह्याचा अर्थ क्लिअर असा होतो मित्रांनो, ह्या डेटा पॉइंट नुसार उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट ह्यूज ओलाटाईल असणार आहे. ह्यूज ओलाटाईल काय म्हणतोय मी, ह्यूज म्हणजे ह्यूज ओलाटिलिटी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे लास्ट गुरुवारी ज्या पद्धतीनं तुम्ही छप्पर फाड के पैसा कमवला तशी कंडिशन मे बी मित्रांनो उद्या परत एकदा एक्सपायरीला येणार आहे असं वाटायला लागलंय सध्या. म्हणजे ह्यूज ओलाटाईल मार्केट असण्याची शक्यता आहे. आणि मे बी आता सध्या मित्रांनो युएस फ्युचरचा जर डेटा बघितला तर तिथलं मार्केट पॉझिटिव्ह आहे, ग्रीन मध्ये दिसतंय. मी काय सांगतोय, आपल्या देशामधल्या इक्विटी मार्केटमध्ये एफआयच्या ज्या पोझिशन आज प्लेस झालेत त्या कशा आहेत बघायला लागतील. आणि ऑप्शनच्या डेटामध्ये क्लिअरली मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक गॅप डाऊन, एक निगेटिव्ह सेंटिमेंट या डेटामध्ये आपल्याला दिसून येतोय. आणि समजा इनकेस मित्रांनो डेटा निगेटिव्ह आहे, सगळा चार्ट निगेटिव्ह आहे, ऑप्शन्सचा डेटा निगेटिव्ह दिसतोय आपल्याला ऑप्शन चेन मध्ये, आणि ह्या कंडिशनला जर उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं आणि तिथून जर मार्केट हायर साईडला जायला सुरू झालं तर तिथं मित्रांनो कॉल रायटरचा मोजता येणार नाही इतका लॉस होईल. आणि त्या सिनारीवरती ऑप्शन बायरला छप्पर फाडके पैसा मिळण्याची शक्यता आहे. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो ह्या ज्या लेवल आहेत ना त्या ओल्ड लेवल आहेत, कालच्या लेवल आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण मी ऑलरेडी तुम्हाला एक चॅनल ड्रॉ केला होता आणि आपण ह्या एरियामध्ये मार्केटवर बुलिश होतो इथून वरती किंवा खाली, पण झालं काय आज मार्केट जे ओपन झालं ना ते डायरेक्ट लोअर ट्रेंड लाईनला डायरेक्ट मार्केट ओपन झालं, मार्केट ओपनच ह्या ट्रेंड लाईन वरती झालं आणि इथंच मार्केट काय झाले क्लोज झाले, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केट क्लोज झाले. म्हणजे मार्केट जर इथून जर टेक्निकल बाउन्स बॅक नाही घेतला तर इथं स्ट्रक्चर काय होणार आहे, वीक होणार आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहेत त्या लेवल मी इथं सध्याला तुम्हाला सांगू शकत नाही, कारण उद्या पण मार्केटमध्ये मोठा गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. मित्रांनो निफ्टीला आपण सेल कुठून करणार होतो माहिती का, निफ्टी आपला सेल होता 16,681 वरून आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा हाय आहे 16,678. म्हणजे आपण जिथून सेल करणार होतो एक्झॅक्ट डॉट तिथं आज निफ्टीनं हाय तयार केला त्याच्यावरती गेलेला. आणि इथं पण हे मार्केट काय झालं मित्रांनो, परत एकदा लास्ट वीकचा जो एरिया आहे इथं मार्केट कन्सोलिडेट व्हायला लागले. म्हणजे लास्ट वीकला जे मार्केटमध्ये फॉल आला होता पॅनिक सिलिंगचा तिथं मार्केट होल्ड करतंय, थांबतंय. ह्याचा अर्थ मित्रांनो एकतर मार्केट इथं बेस बिल्डिंग करतंय, नसेल तर हा बेसचं व्हायलेशन करून मार्केट इकडं जर वॉर कंडिशन एस्कलेट झालं, काय ग्लोबल टेन्शन जर वाढलं तर निफ्टी परत अजून मित्रांनो 500-600 पॉईंट खाली जायला रेडी आहे उद्याच्या एक्सपायरीला किंवा पुढील काही दिवसामध्ये. एवढं काय करा लक्षात घ्या, मी लेवल इथं शेअर करत नाही, मी सकाळी युट्यूबला पण परत मॉर्निंगला येऊन लेवल तुमच्यासोबत शेअर करेल किंवा मॉर्निंगला पण व्ह्यू एक व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल. कारण का इथं मित्रांनो व्ह्यू एक्सप्रेस करण्यामध्ये काहीही अर्थ नाही, कारण का मी आता जस्ट ज्या वेळेला डेटा बघितला होता या ठिकाणी तुम्ही जर बिझनेस इन्सायडर वेबसाईट जर जाऊन चेक केलं, बिझनेस इन्सायडरच्या वेबसाईटला मार्केट बिझनेस इथं इन्सायडरला जर जाऊन चेक केलं तर ग्लोबल मार्केटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं इंडायसेस मित्रांनो या ठिकाणी तर क्लिअरली सध्या जर बघितलं इंडायसेस मध्ये तर युएस फ्युचर वगैरे जो आहे तो काय या ठिकाणी इकडं डाव फ्युचर वगैरे 180 अंकांना पॉझिटिव्ह दिसतोय, S&P 500 पॉझिटिव्ह आहे, नॅसडॅक पण पॉझिटिव्ह आहे, गोल्ड ऑलमोस्ट 1% डाऊन येताना दिसून येते, WTI जो आहे ऑइल क्रूड आहे हे पण $2.5 आसपास डाऊन साईडला आलेलं दिसून येते. म्हणजे इथला डेटा पॉइंट सध्याला पॉझिटिव्ह यायला लागलाय आणि आपला डेटा पूर्ण निगेटिव्ह आहे. म्हणजे हे ह्यूज ओलॅटिलिटीचं लक्षण आहे. मी मगाच सांगितलं तुम्हाला काय, जर उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं तर तिथं कॉल रायटरचा मोजता येणार नाही इतका लॉस होणार आहे. त्या सिनारीवरती मार्केट ह्यूज काय होणार आहे, हायर साईडला जाणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळं थोडं काळजीपूर्वक उद्या ट्रेडिंग करावं लागेल, कुठल्या लेवलला आपल्याला मार्केटवर बुलिश आणि बेरिश राहायचं आहे त्याच्या लेवल जे आहे ते मी काय करेल तुमच्यासोबत मॉर्निंगला शेअर करेल. धन्यवाद, थँक्यू.